नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आंबेकर अमोल किसन, महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय सिन्नर। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या नवीन अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर घेत आहात। संबंधित माहिती आवडल्यास आपण त्याला लाईक करा, सबस्क्राइब करा व माहिती शेअर करायला विसरू नका, ही नम्र विनंती। मागील लेक्चरमध्ये आपण उपयोगितेचा विश्लेषणाचा विचार करत असताना उपयोगितेचे वैशिष्ट्य, उपयोगितेचे प्रकार, सीमांत उपयोगिता व एकूण उपयोगिता यातील परस्पर संबंध या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा विचार केलेला आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम सविस्तर अभ्यासणार आहोत। हा नियम अभ्यासत असताना या नियमामध्ये आपण नियमाची प्रस्तावना, सिद्धांताचं विधान, तक्ता, आकृती, गृहीतके व अपवाद इत्यादी महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा विचार करणार आहोत। सुरुवातीला या नियमाची प्रस्तावना बघत असताना हा एक अर्थशास्त्रातील मूलभूत व महत्त्वाचा नियम आहे। हा नियम सर्वप्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी मांडला, म्हणून या नियमाला गॉसेनचा पहिला नियम म्हणून ओळखले जाते। परंतु प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रकाशित केलेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात हा नियम विस्तृत स्वरूपात स्पष्ट केलेला आहे। सुरुवातीला आपण सिद्धांताचे विधान किंवा नियम तो समजावून घेण्याचा प्रयत्न करू। सिद्धांताचा विधान असे आहे की प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना मनुष्याजवळ असलेल्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते। नियम परत एकदा ऐका। प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना मनुष्याजवळ असलेल्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते। थोडक्यात दुसऱ्या शब्दात आपल्याला असं सांगता येईल की एखाद्या वस्तूचा निरंतर उपभोग घेत गेलो तर त्यापासून मिळणारी उपयोगिता किंवा त्यापासून मिळणारे समाधान हे क्रमशः कमी होत जाते किंवा घटताना दिसून येते। एका तक्त्याच्या आधारे आपण ते समजावून घेण्याचा प्रयत्न करू। संबंधित तक्त्यामध्ये तुम्हाला वस्तूची नगसंख्या व वस्तूच्या उपभोगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता दाखविलेली आहे। व्यक्तीने पहिल्या नगाचं सेवन केल्यावर मिळालेली उपयोगिता 10, दुसऱ्या नगाच्या सेवनापासून 8, तिसऱ्या नगाच्या सेवनापासून 6, चौथ्या नगाच्या सेवनापासून 4, पाचव्या नगाच्या सेवनापासून 2, सहाव्या नगाच्या सेवनापासून 0, तर सातव्या नगाच्या सेवनापासून व्यक्तीला मिळणारी उपयोगिता -2 दर्शविलेली आहे। यावरून शेजारील तक्त्यावरून असं स्पष्ट होते की एखाद्या वस्तूचा उपभोग जसा जसा वाढत जातो तशी तशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते। विशिष्ट ठिकाणी ती 0 होते, त्यानंतरही वस्तूचा उपभोग सुरू ठेवल्यास सीमांत उपयोगिता ऋण होताना दिसते। तक्त्याचा आधार घेऊन पुढे आकृतीद्वारे स्पष्टीकरण केलेले आहे। शेजारील आकृतीत क्ष अक्षावर वस्तूचे नग तर अ अक्षावर सीमांत उपयोगिता दर्शविलेली आहे। सीमांत उपयोगिता वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली येतो व असे दर्शवतो की वस्तूच्या उपभोगात सातत्याने वाढ झाल्यास
सीमांत उपयोगिता घटत जाते। जेव्हा सीमांत उपयोगिता वक्र हा क्ष अक्षाला स्पर्श करतो त्यावेळेला व्यक्तीने सहाव्या नगाचा उपभोग घेतलेला असतो, अशा वेळेला सीमांत उपयोगिता शून्य होते। हा बिंदू कमाल समाधानाची पातळी दर्शवतो। यानंतर वस्तूचा उपभोग घेतल्यास व्यक्तीला असमाधान मिळते किंवा मिळणारी उपयोगिता नकारात्मक असते, अशा वेळेला सीमांत उपयोगिता ऋण दर्शवलेली आपल्यास पाहावयास मिळते। अशा प्रकारे तक्ता व आकृतीच्या सहाय्याने सीमांत उपयोगिता घटणारी असते व तक्त्याचा आधार घेऊन आकृतीचं रेखाटन केल्यास घटत्या सीमांत उपयोगितेचा वक्र डावीकडून उजवीकडे खालच्या दिशेने घसरणारा असतो असे आपणास सांगता येते। हा नियम मांडत असताना अल्फ्रेड मार्शल नावाच्या शास्त्रज्ञाने काही परिस्थिती गृहीत धरलेली आहे, याला घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाची गृहीतके म्हणून ओळखले जाते। नियमाचं पहिलं गृहीतक आहे ते म्हणजे एकजिनसीपणा। नियम आपल्याला असं सांगतो की एखाद्या वस्तूचा निरंतर उपभोग घेत गेल्यास मिळणारे समाधान क्रमशः घटत जाते, परंतु नियम अनुभवण्यासाठी वस्तूचे जे नग घेतलेले आहे ते नग सर्व एकजिनसी असावे असं गृहीत धरलं आहे। उपभोगातील वस्तूचे नग एकजिनसी असावे म्हणजे त्याचा आकार, स्वरूप, रंग, चव इत्यादी बाबतीत सर्व नग समान असावेत म्हणून एकजिनसीपणा असावा असं गृहीत धरलं आहे। दुसरं गृहीतक आहे ते म्हणजे उपभोग सातत्य। नियम अनुभवण्यासाठी व्यक्तीच्या उपभोगामध्ये सातत्य असणं अतिशय गरजेचं आहे। उपभोगात सातत्य असावं म्हणजे वस्तूच्या सर्व नगांचा उपभोग हा कोणत्याही प्रकारचा खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ एक घेतला गेला पाहिजे। उपभोगात सातत्य नसेल तर अशा वेळेला सीमांत उपयोगितेचं मापन करता येणार नाही व नियम अनुभवास येणार नाही, म्हणून उपभोगात सातत्य असावं। तिसरं गृहीतक आहे की उपभोग्य वस्तूचं आकारमान योग्य असावं। उपभोग्य वस्तूच्या सर्व नगांचं आकारमान योग्य किंवा साधारण असावं, ते मोठे किंवा लहान नसावे। उपभोगासाठी घेण्यात आलेल्या वस्तू तिचं आकारमान अतिशय योग्य असणं गरजेचं आहे, त्याच वेळेला या नियमाची अनुभूती तुम्हाला प्रत्यक्षात येईल। निवडलेल्या वस्तूचं आकारमान अतिशय लहान किंवा अतिशय मोठं असेल तर अशा वेळेला सिद्धांत अनुभवास येणार नाही। उदाहरणार्थ व्यक्तीला तहान लागलेली असताना पाणी पिण्यासाठी चमच्याचा वापर केला तर नियम अनुभवास येणार नाही, कारण निवडलेल्या वस्तूचे आकारमान लहान आहे। चौथं गृहीतक आहे ते म्हणजे विभाज्यता। उपभोगात आणलेली वस्तू विभाज्य असावी। विभाज्य शब्दाचा अर्थ होतो तिचे लहान लहान तुकड्यात रूपांतर करून तिचा उपभोग घेता आला पाहिजे। उपभोगात आणलेली वस्तू ज्या वेळेला विभाज्य स्वरूपाची असेल अशा वेळेला तिचे लहान लहान तुकड्यामध्ये विभाजन करता येऊन वस्तूचा उपभोग घेता येईल, अशाच वेळेला तुम्हाला घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम प्रत्यक्षात अनुभवता येईल। पाचवं गृहीतक आहे एकच गरज। उपभोग्य वस्तूंचा वापर तुम्ही एकच गरज भागवण्यासाठी करतात किंवा एकाच प्रकारे करतात असा हा सिद्धांत गृहीत धरतो। एखाद्या वस्तूचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे एखाद्या वस्तूचा उपभोग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे घेतला अशा वेळेला नियम अनुभवास येणार नाही। सहावं गृहीतक आहे की उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येतं असे हा सिद्धांत गृहीत धरतो, परंतु
उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येणं अशक्य असतं, कारण उपयोगिता ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे। उपयोगिता ही एक अदृश्य व अमूर्त संकल्पना आहे, फक्त तिचे संख्यात्मक स्वरूपाद्वारे अंदाजे मापन करता येते असा हा सिद्धांत गृहीत धरतो। उपयोगितेचं सातवा गृहीतक आहे ते म्हणजे स्थिरता। उपभोगाच्या प्रक्रियेत उपभोक्त्याचे उत्पन्न, पसंती, चव, सवयी, आवडीनिवडी इत्यादी घटक स्थिर असावे असे हा सिद्धांत गृहीत धरतो। तसंच पैशाची सीमांत उपयोगिता सुद्धा स्थिर असावी। पुढचे गृहीतक आहे विवेकशीलता। उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे असे मानले जाते। ज्या वेळेला उपभोक्ता विवेकशील असेल व त्याची वर्तणूक सर्वसामान्य असेल अशाच वेळेला उपभोक्ता वस्तूच्या उपभोगापासून महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून त्याचे वर्तन विवेकशील असणे गरजेचे आहे असे हा सिद्धांत गृहीत धरतो। सिद्धांताचे गृहीतके अभ्यासल्यानंतर सिद्धांताचे काही अपवाद आपल्याला सांगता येतात। त्यातील पहिला अपवाद आहे तो म्हणजे छंद। व्यक्तीला विविध प्रकारचे छंद असतात, उदाहरणार्थ पोस्टाचे तिकीट गोळा करणे, दुर्मिळ नाणे संग्रह करणे, चित्रांचा संग्रह करणे, संगीत ऐकणे, पुस्तकांचे वाचन करणे इत्यादी छंदांबाबत हा सिद्धांत अनुभवास येत नाही। कारण सिद्धांत असं सांगतो की वस्तूचा निरंतर उपभोग घेत गेल्यास किंवा वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास मिळणारे समाधान किंवा उपयोगिता क्रमशः कमी होत जाते, परंतु छंदांच्या बाबतीत वस्तूच्या साठ्यात होणारी वाढ ही अधिकाधिक आनंद देणारी असते। जसं छंद जोपासला जाईल, जसजसं वस्तूच्या साठ्यात वाढ होईल तसतशी मिळणारी सीमांत उपयोगिता वाढते, परंतु छंदामध्ये एकजिन्सीपणा व सातत्य या गृहीतकांचं उल्लंघन झालेलं आपणास पाहावयास मिळतं। सिद्धांताचा दुसरा अपवाद आहे तो म्हणजे कंजूष व्यक्ती। कंजूष व्यक्तीला पैशाच्या प्रत्येक वाढीव नगापासून अधिकाधिक समाधान मिळते। कंजूष व्यक्तीच्या बाबत त्या व्यक्तीकडे असणारा पैसा जसजसा वाढत जाईल तसं तसं व्यक्तीला मिळणारी समाधान किंवा व्यक्तीला मिळणारी उपयोगितासुद्धा वाढत जाते, परंतु या ठिकाणी उपभोक्त्याच्या वर्तनामध्ये विवेकशीलता नसते। उपभोक्त्याचं वर्तन सर्वसामान्य दिसत नाही, म्हणून या अपवादामध्ये विवेकशीलता गृहीतकाचं उल्लंघन झालेलं पाहावयास मिळतं। तिसरा अपवाद आहे तो म्हणजे व्यसन। व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत व्यक्ती जसजसं व्यसन करेल तसं प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगाबरोबर त्याच्या नशेच्या पातळीत वाढ होत जाते। व्यक्ती जेवढं जास्त व्यसन करेल तेवढी सीमांत उपयोगिता वाढताना दिसते। या ठिकाणी सुद्धा उपभोक्त्याचं वर्तन सर्वसामान्य नसतं, म्हणून या अपवादात सुद्धा विवेकशीलता या गृहीतकाचं उल्लंघन झालेलं पाहावयास मिळतं। चौथा अपवाद आहे तो म्हणजे सत्ता। व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते तशी तशी सत्तेची लालसा वाढत जाते व तो आणखीन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतो। जसजसं सत्ता मिळत जाईल तसं तसं व्यक्तीला मिळणारी उपयोगितासुद्धा वाढताना दिसते, परंतु सिद्धांत असं सांगतो की वस्तूचा उपभोग वाढला की मिळणारी सीमांत उपयोगिता कमी होते, परंतु सत्तेच्या बाबतीत जसजसं उपभोग वाढत जाईल तसतसं मिळणारी उपयोगिता वाढताना जाते। इथे सुद्धा उपभोक्त्याचं वर्तन सर्वसामान्य दिसत नाही, या ठिकाणी सुद्धा विवेकशीलता या गृहीतकाचं उल्लंघन झालेलं पाहावयास मिळतं। घटत्या सीमांत उपयोगितेचा पाचवा अपवाद आहे तो म्हणजे पैसा। नियम असं सांगतो की सीमांत उपयोगिता धन, शून्य किंवा ऋण असू शकते। जसजसं वस्तूच्या साठ्यात वाढ होत जाईल तसतशी मिळणारी उपयोगिता कमी होत जाते, परंतु
पैशाच्या बाबत हा नियम अनुभवास येत नाही। पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शून्य होताना दिसत नाही। व्यक्तीजवळ असणाऱ्या पैशाच्या साठ्याच्या वाढीबरोबर सीमांत उपयोगिता सुद्धा वाढताना जाते, कारण गरजा भागवण्यासाठी पैसा हे एक विनिमयाचं माध्यम म्हणून वापरलं जातं। काही अर्थतज्ज्ञांच्या मते हा सिद्धांत पैशाला सुद्धा लागू होतो। उदाहरणार्थ, श्रीमंत व्यक्तींपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता जास्त जाणवते। परंतु छंद, कंजूस व्यक्ती, व्यसन, सत्ता व पैसा या सर्व बाबींचा विचार करता हे जरी सिद्धांताला अपवाद मानले जात असले, पण तरीही अपवादात्मक स्थितीत किंवा कोणत्या ना कोणत्या गृहितकाचं उल्लंघन वरील अपवादांमध्ये होत असल्यामुळे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला खरे अपवाद नसून ते फक्त भासमान आहे असं म्हटले जाते। यावर अशा प्रकारे आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम, प्रस्तावना, सिद्धांताचे विधान, तक्ता, आकृती, सिद्धांताचे गृहितके व अपवाद यांच्या सहाय्याने स्पष्ट करता येतो।